सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। भाजपच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्री एक त्याला टार्गेट करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये शिवसेना प्रमुख आणि यांना सावरकरांना दाखवण्यात आलं आहे। उल्लेख असा आहे की तात्याराव काय म्हणू, आता मी मला वाटलं होतं पूर्ण नाव काढेल, पण याच्या नावातून आडनाव काढून टाकायची भीड नाही, याचा अर्थ आपण समजून घेणं आवश्यक आहे। याच्यामध्ये हा विषय वादविवादाचा करण्यापेक्षा स्वर्गीय आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकर विचार जगला जोपासला आणि सावरकरांचा अभिमान त्यांनी कुठल्या पद्धतीनं जोपासले साऱ्या महाराष्ट्रानं देशाने पाहिलेलं आहे। जर सावरकरानं जर कोण बोललं तर जोड्याने हाना अशा प्रकारचं वक्तव्य करणारे शिवसेना प्रमुख आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून सत्तेत असताना सावरकरांची अवहेलना होते। जो पक्ष त्यांच्यात सत्तेत सहभागी आहे त्या काँग्रेस पक्षाच्या शिदोरी मुखपत्रामध्ये सावरकरांना बलात्कारी, व्यभिचारी, अत्याचारी अशा प्रकारचे घृणास्पद पद्धतीत बोललं जातं आणि जर चकार शब्द त्या ठिकाणी बोलला जात नसेल तर त्या ठिकाणी दुसरी काय प्रतिक्रिया येणार। त्याच्यामुळे सावरकरांच्या संदर्भात सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून एकदा भूमिका स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे। तर अशा प्रकारचे वादविवाद आणि एकमेकांवर कोट्या प्रकरणाचे प्रकार होतच आहेत। नाही, प्रश्न डिवचण्याचा तुमच्या अँगलने आला। आमचं म्हणणं आहे की वस्तुस्थिती सांगतोय की आदरणीय बाळासाहेबांनी सावरकरांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचा अभिमान बाळगला आणि आताच त्यांचे सुपुत्र आदरणीय उद्धवजी ठाकरे सावरकरांच्या बाबतीत भूमिका स्पष्ट होत नाही आणि म्हणून राज्यातील देशातील सावरकर प्रेमींना अपेक्षित आहे की नेमकी त्यांची भूमिका काय।